नमस्कार, लोहित मतानी भंडाऱ्याचे सगळे नागरिकांना आझादीचे उत्सवाची खूप खूप शुभेच्छा। झंडा लावता वेळी झंडेचा तुम्ही रिस्पेक्ट करा, आदर द्या आणि जे फ्लॅग कोड आहे त्यांना तंतोतरी पालन करा। आणि हे जे आझादीचा जे अमृत महोत्सव आहे, या अमृत महोत्सवामध्ये जे तुमचे जे हिंदू मुस्लिम आणि जे वेगवेगळे जे समाज आहे त्यामध्ये कम्युनल हार्मनीची फीलिंग तुम्ही स्प्रेड करा आणि लोकांमध्ये हार्मनी आणि जे पीस आहे त्यांचा मेसेज लोकांमध्ये पाठवा। भंडारा जिले में बाढ़ की स्थिति के कारण खेती और घरों को नुकसान हुआ है। सांसद सुनील मेंढे ने मोहाड़ी तालुका के बाढ़ प्रभावित क्षेत्रों का दौरा किया और खेत और घरों का निरीक्षण किया। खड़की में क्षतिग्रस्त खेत परिसर में जाकर जायजा करने के बाद उपस्थित अधिकारियों को जल्द से जल्द पंचनामा तैयार करने के निर्देश सांसद सुनील मेंढे ने दिए। खड़की मुंडरी मार्ग पर बने पुल का निरीक्षण करने के बाद हर मानसून में पुल पर पानी आ जाता है, जिसके कारण यातायात ठप हो जाता है, इसलिए पुल की ऊंचाई बढ़ाने के भी निर्देश दिए। करडी देवाड़ा मार्ग पर मोगांव के पास पुल की ऊंचाई बढ़ाने और नाले को गहरा कर संभावित खतरे से बचने के लिए कार्रवाई करने के निर्देश दिए। देवाड़ा और जांभुरा के जर्जर मकानों का निरीक्षण कर जल्द से जल्द पंचनामा कराने के निर्देश उपविभागीय अधिकारी और तहसीलदार को दिए। खेतों में पानी घुसने से होने वाले नुकसान पर पंचनामा तैयार किए जाने के निर्देश दिए। इस समय उपविभागीय अधिकारी वैष्णवी, मोहाड़ी तहसीलदार दीपक करांडे, खंड विकास अधिकारी पल्लवी वाड़ेकर, बाड़ू ठौकर, निशिकांत इल में, धामदेव वनवे सहित अन्य उपस्थित थे। दुर्दैवानी गेल्या 24 तासापासून संपूर्ण भंडारा जिल्हा अतिवृष्टीमुळे हैरान आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की कधी नव्हे ते 24 तासांमध्ये संत 191 mm पाऊस, इतका जबरदस्त पाऊस आपल्या भागामध्ये झाला, जेणेकरून संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये चारही बाजूला पाण्याने थैमान घातलं मोठ्या प्रमाणामध्ये। मी आता आज सकाळी 12 वाजतापासून आणि काल रात्री 11 वाजतापासून, कालच मी दिल्लीहून 11 वाजता आलो आणि कालच रात्री मी करजखेडा म्हणून गाव होतं ते संपूर्ण वेढलेलं होतं पाण्याने, तिथे जाऊन आलो रात्री 2 वाजता परत आलो आणि आज सकाळपासून फिरतो आहे संपूर्ण मोहाडी तालुका आणि तुमचा तालुका। विशेष करून तुमचा तालुक्यातली ते धनेगाव आणि बगेडा आणि आपल्या मोहाडी तालुक्यातलं आंधळगाव गाव हे अक्षरशः 100 कुटुंब विस्थापित झाले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत। 30 कुटुंब तर ज्यांची संपूर्ण ज्यांना घरं म्हणता येईल जमीनदोस्त झालेली आहेत आणि सगळी लोकं विस्थापित होऊन आज राहतात आहेत। निश्चितच फार बिकट परिस्थिती आहे आणि म्हणून जवळून ह्या सगळ्या गोष्टी बघता याव्यात म्हणून सकाळपासून आता रात्रीपर्यंत आपण हे सगळं बघत होतो। आजचा हे शेवटचं मोहाडी शहर, इथे सुद्धा नदीकाठाच्या किंवा नाल्याकाठावरच्या घरांची पडझड झालेली आहे, काही घरं पडलेली आहेत, काही रस्ते बिघडलेले आहेत, आपल्या भंडारा जिल्ह्यात 2-3 पुलंसुद्धा वाहून गेलेले आहेत। निश्चितच फार भयानक परिस्थिती आहे। मी आज सकाळीच देवेंद्रजींना मॅसेज टाकला होता, त्यांनी सांगितलं निश्चितपणे दौरा झाला की मला सगळी माहिती द्या आणि माझ्यासोबत दिवसभर दौऱ्यामध्ये इथल्या SDM, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार सगळे माझ्यासोबत आहेत। याचा सविस्तर आढावा घेऊन मी आज रात्रीच देवेंद्रजींना आपले जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी बोलणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जी घरांची पडझड आहे त्यांना मदत, काही लोकं विस्थापित झाली आहेत त्यांना खावटीची मदत आणि काही तसं आहे की ते 30 घरं आता जवळपास अजून 2 महिने घरी जाऊ शकणार नाहीत, त्यांना ताबडतोब काहीतरी तात्पुरती प्रकारची घरं आपल्याला बांधावी लागतील, त्याच्यासंबंधात सविस्तर चर्चा मी करणार आहेत। आणि शेतकरी तर विशेष आहे की बा शेतकऱ्यांची पर्याय असोत की धान असोत, 2-2, 1.5-1.5 दिवस पाऊस पूर्ण त्या बांधित भरले असल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परंतु आपल्याला प्राथमिकता आपली अशी होती की जी ज्या लोकांची घराची जानमाल ज्यांना राहायला घरं पडली त्यांची आज आपण कालपासून तशी बऱ्याचशी त्यांनी आढावा घेतलेला आहे, उद्यापासून आपण त्या शेतीचा आढावा घ्यायला सुरुवात करू शेतीच्या नुकसानीचा।